पतीपत्नीपैकी एकाचं निधन झाल्यानंतर दुसऱ्याला पेन्शन म्हणजे निवृत्तीवेतन मिळण्यासाठी दोघांचं संयुक्त बँक खातं असणं अनिवार्य नाही असं केंद्रीय सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं आहे जोडीदारानं निवृत्तीवेतन मिळण्यासाठी आहे त्याच बँक खात्याचा आग्रह धरला तर निवृत्ती वेतनाचं वितरण करणाऱ्या बँकांनी नवं खातं उघडण्याची जबरदस्ती खातेधारकावर करू नये असे निर्देश बँकांना दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे जगणं सुसह्य करण्याच्या धोरणानुसार जोडीदाराला वेतन मिळताना कमीत कमी प्रक्रियेतून जावं लागावं आणि कमीत कमी कागदपत्रांचा वापर करता यावा या दृष्टीनं हे निर्देश दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं